अजून तो दिवस आठवतो मला, 29 ऑगस्ट 1973 वेळ सायंकाळची. डॉक्टर चित्रे यांनी छोटासा पिंजरा तयार करून ठेवला होता. ते तीन पिलांना त्यांनी मादीपासून दूर केलं आणि म्हणाले, डॉक्टर सांगा तुमचा चॉईस. तिन्ही बछड्यांना जन्मून 2 महिने झाले होते. मी तिन्ही पिलांना गोंजारलं म्हणजे त्यांच्यावर प्रेमानं हात फिरवलं. पण सगळेच फिसकन अंगार आले. मी त्यातल्या त्यात कमी फिसकारणारं थोड्या शांत स्वभावाचं एक पिल्लू निवडलं. ते इतरांपेक्षा थोडं सशक्तही होतं, सशक्त म्हणजे सुदृढ होतं. बच्च्याला आम्ही पिंजऱ्यात ठेवलं. रात्रभर प्रवासात माझ्या मनात त्या छाव्याशिवाय दुसरा कशाचाच विचार नव्हता. 2 वर्षाचे झाले की वाघ सिंह पूर्ण ताकदीचे होतात. मग त्यांना शिकवण माणसाळवणं अवघड असतं. पुन्हा माझ्या डोळ्यासमोर नुसतं सरकशीसारखं वन्य पशूंना ट्रेनिंग देणं हा हेतू नव्हता. मला एका जंगली जनावरावर प्रेम करायचं होतं, अगदी पोटाच्या मुलासारखं. ती जेवल्याखेरीज मी जेवणार नव्हतो, तिला जवळ घेतल्याखेरीज मी झोपणार नव्हतो. आजपर्यंत पूर्णपात्रे घरातील पराक्रमी लोकांनी शिकारी करून कीर्ती मिळवली होती. कीर्ती म्हणजे प्रशंसा, स्तुती मिळवलेली होती. पण पशुमधील पशुत्वाची आज मी शिकार करायला निघालो होतो. आम्ही घरात प्रवेश केला. पहिला दिवस तसाच गेला. या सिंहकन्येने आगमन होण्यापूर्वी 15 दिवस रुपालीचं आगमन झालेलं होतं. कापसासारखे शुभ्र पांढरे केस असलेली 1.5 महिन्याची कुत्री घरात सर्वांची लाडकी झालेली होती. तिचे ते रुपेरी केस पाहून आम्ही तिचं नाव रुपाली ठेवलं होतं. माझा मुलगा डॉक्टर सुभाष याला पहिली मुलगी झाली. घरात दीप आला म्हणून आत्यानं म्हणजेच सुचेतानं सुचवलेलं दीपाली नाव ठेवलं. म्हणजे 1 ऑगस्ट 1973 आमच्या संगम बगल्यात रुपाली आली, नात दीपाली आली आणि आता सिंह कन्या आली होती. असा हा मनोहर त्रिवेणी संगम इथं झाला होता. काय बरं या छावाचं?